नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाची 71 वर्षांची परंपरा आपण बघू शकतो. या ठिकाणी नागपुरातील या कस्तुरचंद पार्कवर तयारी पूर्ण झालेली आहे. उद्या हजारो लोकांच्या साक्षीनं या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी भले मोठे रावणाचा पुतळा जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. जवळपास 55 फुटांपेक्षा मोठा हा रावणाचा पुतळा आहे आणि ही 71 वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी आपण त्यासोबतच मेघनाथची प्रतिकृतीसुद्धा या ठिकाणी पुतळासुद्धा साकारण्यात आलेला आहे. त्याचंही दहन केलं जाणार आहे. रावण दहनाची परंपरा जी आहे ती देशभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये रावण दहन केलं जातं. नागपुरातही मोठा उत्साह असतो रावण दहनाचा आणि दुष्प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय म्हणजे रावण दहन असं म्हटलं जातं आणि त्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सनातन सभेच्या वतीनं त्यांची जी युवक विंग आहे त्यांच्या वतीनं ही संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि उद्या हजारो लोकांच्या साक्षीनं नागपुरातील याच ठिकाणी कस्तुरचंद पार्कवर रावण दहन जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. रावणाचा भला मोठा पुतळा जो आहे तो या ठिकाणी सज्ज करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.